तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन सिरीजमध्ये। सो आता ही सिरीज कुठे होती तुम्हाला ॲक्च्युअल माहीत पडलंच असणार, जम्मू काश्मीरला चाललो आहे मी, ते पण ट्रॅव्हल इंडिया विदाऊट मनी, म्हणजे कुठलाही रुपये न खर्चा, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स पूर्ण झिरो राहणार। तर तो कन्सेप्ट घेऊन फिरतोय आपण पूर्ण भारतभर, साऊथ इंडिया कवर केलं आहे, साऊथ इंडियाची सिरीजसुद्धा आली आहे, प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता। सो आता इथून पुढे तुम्हाला पाहायला भेटतील इथून माझे जम्मू काश्मीरपर्यंतची व्हिडिओ। तर आत्ता सध्या आहे मी उपसरपंचला, म्हणजे लोणी गावामध्ये, माझ्या गावापासून 10 किलोमीटर अंतरावर, आणि आपल्या मित्रांनीच हा छोटासा स्टार्टअप चालू केलेला आणि हा जवळजवळ मोठा मोठा होत चालला आहे, त्यांना पण शुभेच्छा आणि सुरुवात इथून करायची होती आपल्याला। तर त्या माणसांना भेटवतो, तर हे हेतल भाई वेळोवेळी आम्हाला गायडन्स करणार आहे आणि खरंच यूट्यूबबद्दल जाणकार व्यक्ती आहे, तो निघूया आता। आणि त्याचबरोबर या साईडला आमचे काही मित्र आणि सुनील, तो जरा कॅमेरा शाय आहे त्यामुळे तो येऊ शकत नाही कॅमेरासमोर, पण इथून आपला स्टार्टिंग पॉईंट आहे, उपसरपंचपासून चालू करतोय आणि इथून पुढे मी आता जातोय, आज पुण्याला जायचा प्रयत्न करतोय। सो बघूयात, 180 किलोमीटरचं अंतर आहे, वाया संगनमेर मी जातोय। तर हा आमचा बच्चा भाई आणि आमचे बंधू एकदम कडालाच आहे, त्यामुळे तुम्ही एकदा इथं व्हिजिट करा, चहाची टेस्ट घ्या, आम्ही सुद्धा इथले भरपूर फॅन आहे, तुम्ही सुद्धा एकदा फॅन नक्की तो। सो असं काहीचं वातावरण, निघूया का, निघू का, मग चहा घेणार ना, किती वजन असेल? 22-23। आजच्या प्रवासाचा पहिला टप्पा जो की संगनमेर पर्यंत होता तो पार झालाय आणि इथून आता हायवे, पुणे हायवे लागल मला, हायवे पर्यंत पोहोचायचं आहे। तर बघूयात, इथं काका आहे, त्या काकांपाशी थोडं थांब, थोडी सावली वरती लिंबाची, 5-10 मिनटं बसू, पाणी वगैरे घेऊ आणि मग निघू। बाकी आज फक्त 3 लिफ्टमध्ये मी इथपर्यंत आलो आहे, सो भारी दिवस होता आजचा लिफ्टसाठी माझा। आता इथून पुढं बघू, एक तर हाल होईल नाही तर मग सहजासहजी लिफ्ट भेटून जाईल। बाकी अपडेटसाठी कंटिन्यू शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आजचा प्रवास पुण्यापर्यंतच्या टोलपासून, जसा मी थोडासा पुढं आलो ना, पुढं आल्यानंतर जे लिफ्ट घेण्यासाठी मी हात करायचो, बट 5 मिनटं झाले, 10 मिनटं झाली, लिफ्ट भेटली नाही, पण फायनली एक लिफ्ट अशी भेटली, प्रमोद पाटील या भावाने आपल्याला लिफ्ट दिली आहे। तो धुळ्याचा आहे, धुळ्यावरून तो काल नाशिकला आलेला आणि नाशिकवरून आता जातोय पुण्याला। सो डायरेक्ट मला जी लिफ्ट संगमेरपासून भेटली ती डायरेक्ट आता पुण्यापर्यंत भेटली आहे आणि दादा आपल्याला होस्ट पण करतोय रात्री, तर दादाला भेटवतो एकदा। तर हा आहे प्रमोद दादा आणि धुळ्याचा ना, धुळे प्रॉपर धुळे, आणि पुण्यामध्ये तो जॉब करतोय, तर सिव्हिलमध्ये कॉन्ट्रॅक्टर आहे मी सुद्धा। हा हा, घरांची कामं चाललं आपले। आणि असंच बोलता बोलता पहिलं मला प्रसादकडे जायचं होतं, बट हा दादा काय बोलला की मग तिथं थांबूस, तर चल कोथरूडला जाऊ आणि माझ्याकडंच थांब म्हणून, तो होस्टिंग पण झाली आपली, खरंच थँक्यू, मनापासून अशी माणसं भेटते ट्रॅव्हलिंगला सपोर्ट करणारे, आपल्यासारख्या माणसाला सपोर्ट करणारे। तर हाच एक आपला उद्देश आहे, ह्युमॅनिटी दाखवायचा आपण प्रयत्न करतो की लोक आपल्याला कुठपर्यंत जाऊन मदत करते। सो तुम्हीसुद्धा ट्रॅव्हलिंग करायचं असेल तर ट्रॅव्हलिंग करू शकता, घरातून एकदा बाहेर पडा, सगळ्या गोष्टी आरामशीर क्लिअर होत जातील। सो जाऊयात आता इथं, आता सध्या आहे मी नारायणगावचा जो बायपास आहे नवीन झालेला, त्या ठिकाणी एका हॉटेलला चहा प्यायला बसलेलो, तर आता इथून आम्ही जातोय डायरेक्ट चाकण, चाकणवरून मग तिथून पुढं कोथरूड। कोथरूडमध्ये राहिला आहे प्रमोद दादा आणि आजूबाजूचं वातावरण एवढं क्लास आहे, पूर्ण शांतता, पूर्ण शांतता, आणि मेन सिटीचा जो सेंटर आहे, मेन कोथरूडचा जो सेंटर आहे, तिथं त्याचं घर आहे आणि तिथं आता सध्या आम्ही राहतो आहे, म्हणजे मी राहतो आहे, त्याने मला होस्ट केलेला आजच्या दिवसासाठी। सो मी आज इथेच राहणार, जेवण वगैरे इथं, सगळा मुक्का माझा इथंच राहणार। सो एक छोटासा रूमचा टूर देतो, सो आतमध्ये एंटर केल्यानंतर हा एक पहिला रूम, तर ह्या रूमनंतर लगेच थोडं पुढं आलं ना या साईडला आपलं किचन पाहायला भेटतं आणि वॉशिंग मशीन वगैरे एकदम अपडेट, या साईडला आहे वॉशरूम आणि या साईडला एक त्याचा बेडरूम, बेडरूम नंतर परत दुसरी एक गॅलरी आणि गॅलरीतून असला भारी व्ह्यू येतो आहे, मी तुम्हाला इंस्टाग्रामला सुद्धा फोटोज वगैरे टाकेल आणि तिथंसुद्धा व्हिडिओज वगैरे बनवतो आहे। सो तिथंसुद्धा तुम्ही जाऊन फॉलो करू शकता, इंस्टाग्राम आय डी आपला रोहित प्रधान ब्लॉग्स चॅनलच्या नावानेच आय डी आहे। सो असा काही सर रूम आणि आज आपण इथंच राहतोय। सो वन्स अगेन प्रमोद दादा, थँक्यू व्हेरी मच फॉर होस्टिंग मी।
भारी एक्सपिरियन्स यार माझ्यासाठी. आणि पहिल्यांदा मी जे मी ना असं ट्रॅव्हलिंग करता करता ठीक आहे होतं, पण असं होस्टिंग अशी डायरेक्ट भेटते मला ट्रॅव्हलिंगमध्ये असं पहिल्यांदा झालं माझ्यावरती. सो खरंच खूप भारी वाटतंय. बाकी आता बघू, थोडंसं फ्रेश वगैरे तर झालोय, आता थोडं रिलॅक्स होतो, मग बाहेर फिरायला जातो आणि मग नजारा दाखवतो तुम्हाला बाहेरचा, पुण्याची खरी वाईब काय ती बाहेर गेला जातो. या एरियामधला सगळ्यात फेमस कॅफे, पुऱ्या पुण्याचं फेमस. आणि हा गुडला कॅफे आहे FC रोडला. फर्ग्युसनचा रोड, फर्ग्युसन कॅम्पस ना. तर कोथरूड पासून आम्ही आलोय FC रोडला, FC रोड पासून तिथून पुढे आम्ही JM रोडला आलोय. आणि खास मॉडर्न कॉलनीमधली किंवा मॉडर्न रोडची जी फेमस कॉफी आहे त्या कॉफी शॉपला आलो. तर कॉफी शॉप कोणतं आहे ते दाखवतोय, पाठीमागं तुम्ही पाहू शकता. मॉडर्न फूड या ठिकाणी आलो आम्ही आता सध्या, JM रोडला आहे, आले तर नक्की आहे. आणि या साईडला आहे शॉप, मॉडर्न फूड्स केक शॉप. कॉफी कोणत्या आहे इकडं, तर अशी काहीशी कॉफी ही मॉडर्न फूडची. आणि मी डायरेक्ट व्हिडिओ बनवत बनवत इथपर्यंत आलो, त्यामुळं काकांना त्या राग आला की नाही का तुम्ही असं डायरेक्ट येत नका, जो विचारत जा असं तसं. तर ठीक आहे काका, तुम्हाला राग आला असं त्याबद्दल सॉरी, व्हिडिओतच बोलतोय, तिथं त्यांना बोललं पण व्हिडिओत पण बोलतोय. सो आले तर नक्की या, टेस्ट वगैरे करून सांगतो कशी कॉफी आहे. ॲक्च्युली कोल्ड कॉफी, सो कोल्ड कॉफी विथ क्रश ना. एकदम थिक कॉफी आहे आणि भारी आहे काका, जास्तीच रागवले असं नाही वाटत आहे ना, जास्तीच रिॲक्ट केलं. JM रोड आहे ना, हां त्याच्यामुळे हां त्याला पुण्याचा थोडासा तडका पाहायला भेटला थोडक्यात. तर मित्रांनो, हा आहे JM रोड आणि आत्ता सध्या आम्ही चाललो आहे टुवर्ड्स गरवरे चौक ना. आणि दादानी मला या रोडबद्दल एक गोष्ट सांगितली, वरती तुम्ही झाडं बघू शकता, तर झाडांमुळं ह्या रोडवर कंटिन्यू सावली आहे, कंटिन्यू सावली पडलेली असते. आणि या रोडला जवळपास 39 इयर झालेत बनून आणि अजूनपर्यंत याला परत रिनोव्हेशन वगैरे काहीच नाही झालं ना रोडचं. आणि बरेच दिवस झाले हा रोड बनून आणि ॲज सेम ॲज इट इज असा आहे, असाच रोड आहे हा. म्हणजे रिस्टोरेशनचं काम काही झालेलं नाही, काही नाही, काही नाही, एक खड्डा पण नाही एवढा, एक खड्डा पण नाही पडलेला. सो पुण्याची काही बातच ओर आहे. तर गरवारी चौकाच्या थोडंसं अलीकडून लेफ्ट घेतलंय झेड ब्रिजकडे जायला. झेड ब्रिज वरती राहिला, ट्राफिक आहे ना वरती. अच्छा अच्छा, दुकान काहीतरी 10 नंतर एकदम रिलॅक्स लोक येऊन बसतात ना झेड ब्रिजवर, दिवसभरच असते. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं, जे कपल वगैरे त्यांच्यासाठी हा स्पॉट एक नंबर आहे. कुठला झेड ब्रिज वरच्या साईडला आहे झेड ब्रिज, हा आम्ही त्याच्या खालून चाललोय. तर मित्रांनो, कोथरूडला जेवायला आलेलो खानदेश हॉटेलला, खानदेश एक्सप्रेसला. आणि जर तुम्ही ह्या साईडला असाल किंवा ह्या साईडला येणार असाल तर ह्या हॉटेलला नक्कीच व्हिजिट करा, नक्कीच एकदा ह्या हॉटेलला येऊन तुम्ही चव बघू शकता. आणि एकदम असल खानदेशी चव मला या ठिकाणी पाहायला भेटली. सो प्रमोद दादा घेऊन आले ते मला.
ऍक्च्युली विषय कसा झाला, खानदेशी एक्सप्रेस त्या हॉटेलला जेवायला गेलो होतो आणि जेवायला गेल्यानंतर दादांनी मला विचारलं तुला मीडियम तिखट पाहिजे की तिखट पाहिजे, तर बोलवताना आम्ही मीडियम तिखटच बोलवलं, पण भाई माझी फुल फाटली मीडियम तिखट खाऊनच, आणि खानदेशी तसं आहे पण जास्ती तिखट खाता, दादा म्हणे तू फक्त मीडियम तिखट ट्राय कर, तिखट तू खाऊ शकत नाही, तरी पण त्यांनी मला एक तरी बोलवलेली थोडीशी नाही का तिखटवाली, भाई एका घासामध्ये मी फुल आउट झालो डायरेक्ट नाही का, आणि नाही आपण आपली जीप टॉलरेट करू शकत नाही तेवढंच तिखट, तो खानदेशी जेवणाचा हा माझा पहिला एक्सपिरियन्स होता आणि भारी वाटला जरा, तो आता आलो आहे पाठीमागे जे पानचं दुकान बघताय विडा पान स्टॉल तिथं आलो आहे मस्तपैकी, आता मसाला पान ट्राय करू, आणि खरंच आजची जी होस्टिंग भेटली, आज प्रमोद भाऊ भेटले आपल्याला, ते खरंच खूप भारी झालं माझ्यासाठी, माझ्या लाईफमधला काउच सर्फिंगच्या व्यतिरिक्त जो होस्टिंगचा जो प्रकार आहे त्यामधला हा बेस्ट एक्सपिरियन्स आहे, आणि अचानक झालेला हा सगळा एक्सपिरियन्स, तर याच्यानंतर आता घरी जाईल, घरी गेल्यानंतर दादाची तर वायफाय दोन तीन व्हिडिओ अपलोड करायचे आहेत, आपला हा सुद्धा व्हिडिओ लवकरच म्हणजे उद्या सकाळीच मी पोस्ट करेन, आज अपलोडिंगला लावून ठेवून उद्या सकाळपर्यंत 9 वाजेपर्यंत येऊन जाईल, तो व्हिडिओ आत्तापर्यंत कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि थोडासा शेअर करा मित्रांना, आणि व्हिडिओमध्ये कुठला पार्ट आवडला काय हवं आहे नको आहे मला कमेंटमध्ये सांगत चला, म्हणजे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर काम करतो, आणि हे जे काही सिरीजची व्हिडिओ आहेत हे लवकर लवकर येत जातील, हे तर नक्कीच आहे एकदम फिक्सच आहे, आणि क्वालिटीसुद्धा मी इम्प्रूव्ह करतो आहे, अजूनसुद्धा क्वालिटी इम्प्रूव्ह करत, फक्त एक छोटासा इश्यू राहिला आहे जो म्हणजे थोडे सेफ्टी व्हिडिओ बनत असतील तर तेवढं थोडंसं मॅनेज करा काही दिवसांसाठी, काही दिवसांनंतर आपण ते सुद्धा अपडेट करतो, तो भेटूयात पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा, जय महाराष्ट्र मित्रांनो.